सांगली महापालिकेने घरपट्टी बिलामध्ये लावलेल्या वाढीव कराची रद्द करण्याची मागणी युवक राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली. सांगली मिरज कुपवाड शहरांमधील घरपट्टीचे दर वाढीव करण्यात आले आहेत. सदरचा घनकचरा प्रकल्प अद्याप सुरू नसल्याने लावण्यात आलेला कर कमी करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. हा ठराव धाब्यावर बसून वाढीव घरपट्टीची बिले काढण्यात आली. सदर असलेल्या घरपट्टी बिलांची होळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. तसेच सांगलीकर नागरिकांना गेल्या वर्षी महापुराने व यावर्षी कोरोना साथीनं थैमान घातलं, त्यामुळे महापालिका क्षेत्रात सर्वांचा उद्योगधंदा विस्कळीत झाला. अशा परिस्थितीत महापालिकेचे प्रकल्प चालले नाही अशा करांचा बोजा लावून जनतेवर अन्याय केला जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी संघटनेतर्फे आज उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देऊन वाढीव कराचे बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे मोहम्मद मडेल, समीर कुपवाडे भोकरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित हारके, जयलाभ शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अन्यायकारक कर रद्द नाही केला तर भविष्यात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा आज राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. आदिल मकानदार, तालुका प्रतिनिधी, मिरज. गेल्या वर्षापासून मला वाटतं आपण भारत पूर्ण देश हा करोनाच्या पार्श्वभूमीवरती आहे आणि आज अखेर आपल्या करोनाच्या इम्पॅक्टमुळे उद्योगधंदे हे सगळे बंद आहेत, व्यापारी वर्ग सगळा ठप्प आहे. कोरोना झाल्या आपल्या इथे महापुराचा झटका लागला, त्यामुळे सांगली मिरज महापालिका क्षेत्रामधले सर्व व्यापार असतील किंवा सर्व उद्योगधंदे हे ठप्प पडले, तर ह्याचा इम्पॅक्ट हा सर्वसामान्य जनतेवरती फार मोठ्या प्रमाणात झाला. तसेच गेल्या 8 ते 9 महिन्यापासून ऑनलाईन उपभोक्ता कर जो आपण घनकचरा कर आहे तो आपण सर्व व्यापारी हे देतोच, हॉटेलवाले देतात, सगळा बिझनेस कर आपण देतोच, परंतु त्याच्यावरती अजून लोकांवरती एक बोजा म्हणजे हा उपभोक्ता कर याचा लागलेला आहे. तो उपभोक्ता कर फक्त व्यापाऱ्यांना नव्हेच तर सर्वसामान्य जनतेच्या आयकर विभागामध्ये म्हणजे घरपट्टीतसुद्धा 1,000 रुपयाने दरवर्षी प्रतिवर्षी वाढ झालेली आहे. त्यामुळं उपायुक्त मॅडमला आम्ही तेच निवेदन केलं की ह्या पार्श्वभूमीवर मॅडम जिथं उद्योगधंदे नाही आहेत, सगळे ठप्प पडलेले आहेत, कोरोनाची पार्श्वभूमी आहे, महापुराची आहे, त्यामुळे तुम्हाला आमची हीच विनंती आहे की सध्या तरी त्या उपभोक्ता करवरती स्थगिती द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे आणि लवकरात लवकर आम्ही पालकमंत्री साहेबांना, जयंत पाटील साहेबांना सुद्धा भेटून याचं एक विनंतीनुसार सांगली मिरज महापालिकेतल्या सर्व व्यापाऱ्यांना एक संधी द्यावी की जोपर्यंत सुरळीत उद्योगधंदे चालू होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, नाहीतर आम्ही सगळ्याच करावरती बहिष्कार घालू असं मॅडमना आम्ही आता विनंती दिलेली आहे आणि एक मोठा जनआक्रोश यामधून दिसून येईल तुम्हाला लवकरात लवकर जर याच्यावरती तुम्ही काही विचार करून पुढे पाठवले नाही. जे उपभोक्ता कर जे शासनाने लावलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व धंदेवाले कुकी मालक संघटना व व्यापारी लोकांनी आज उपायुक्तांना भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं की हे सर्वसामान्यांना सुद्धा कर लावलेलं आहे. साधा मोबाईलचं दुकान आहे त्याचा कचरा नसतो तर त्यालासुद्धा कचऱ्याचा टॅक्स लावलेला आहे तिने आणि बाकीचे इतर लोकांना जर मोठे व्यापारी असू दे लहान व्यापारी असू दे सरसकट त्याने कर लावल्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये 8-9 महिने झालं, सगळ्या लोकांचे धंदे बंद आहेत, व्यापार बंद आहे आणि ह्या लोकांनी कुठलं कर भरायची आणि लोकांची सर्वसामान्य आणि गरिबांना न परवडणारा कर आहे आणि लोकांची पोटं भरायची मुश्किल झाले तर ह्या करामुळं लोक त्रासून गेलेले या टेन्शननं. तर आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनासुद्धा आम्ही भेटून त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि मॅडमने सांगितले की ह्याच्यावर आम्ही विचार करून वर पाठवून देतो म्हणून सांगितले. जे उपभोक्ता कर जे शासनाने लावलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व धंदेवाले कुकी मालक संघटना व व्यापारी लोकांनी आज उपायुक्तांना भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं की हे सर्वसामान्यांना सुद्धा कर लावलेलं आहे. साधा मोबाईलचं दुकान आहे त्याचा कचरा नसतो तर त्यालासुद्धा कचऱ्याचा टॅक्स लावलेला आहे तिने आणि बाकीचे इतर लोकांना जर मोठे व्यापारी असू दे लहान व्यापारी असू दे सरसकट त्याने कर लावल्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये 8-9 महिने झालं, सगळ्या लोकांचे धंदे बंद आहेत, व्यापार बंद आहे आणि ह्या लोकांनी कुठलं कर भरायची आणि लोकांची सर्वसामान्य आणि गरिबांना न परवडणारा कर आहे आणि लोकांची पोटं भरायची मुश्किल झाले तर ह्या करामुळं लोक त्रासून गेलेले या टेन्शननं. तर आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनासुद्धा आम्ही भेटून त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि मॅडमने सांगितले की ह्याच्यावर आम्ही विचार करून वर पाठवून देतो म्हणून सांगितले.